सबस्क्राइब करा मानूरहो प्रतितिपर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन लीला पाहणार आहोत पहिली लीला आहे श्रीकृष्ण बळीभद्री वेधून निरूपण श्रीकृष्णा महाराजांचा वेद कसा असतो ते कसे वेद देतात कोणकोण वेदल्या जातात कसे वेदल्या जातात आणि बळीभद्राचा म्हणजे बळीरामाचा वेद कसा आहे तो वेद कोणाला होतो कोण कोण वेदले जातात त्यांच्याकडे हे आपण पहिल्या लीळेमध्ये पाहणार आहोत आजच्या ज्ञानसत्रातील दुसरी लीळा आहे राजसुई अग्रपूजा स्वीकारू श्रीकृष्ण महाराजांनी अग्रपूजेचा स्वीकार केलेला आहे त्या संदर्भातील दुसरी लीळा आहे तर अग्रपूजा नेमकं म्हणतात कशाला ती कशी असते कोण करते कोणाला करते हे सर्व आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर अशा ह्या दोन्ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल आजचं हे ज्ञान सत्र सुरू करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया आजचा तिथीवार आहे मार्गशीर्ष वद्य नवमी मंगळवार प्लवनाम समत्सर शके एकोणीसशे त्रेचाळीस युगाब्ध पाच हजार एकशे तेवीस अंगले दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न होता श्रीकृष्ण महाराजांना एकंदरीत किती आणि मुली होत्या हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न होता रेणुकेला एक वीरा असं का म्हणतात या दोन्ही प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाची बरोबर उत्तर दिलेली आहेत हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये बळीभद्र देव सजात्याला वेद देतात श्रीकृष्ण महाराज कोणाला देतात मग वेद हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे दररोज तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहायला मिळत राहतील उत्तरार्ध लीला क्रमांक चारशे अठ्ठावन श्रीकृष्ण बळीभद्री वेधू निरूपण श्रीकृष्ण महाराज आणि बळीभद्र देव या दोघांचा वेध कसा होता या संदर्भामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादैसांना निरूपण करतात गणपतमढी आणि महादयसी पोचले स्वामी कुठे आहेत पैठणला आहेत पैठणमध्ये पण कुठे आहेत गणपतमढी आहेत गणपत मठामध्ये अवस्थान आहे स्वामींचा आणि तिथे महादेसा विचारतात स्वामींना जी जी पूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती खेळी नले पाठी ज्ञान शक्ती स्वीकारिली महादेसा विचारतात जी जी श्रीकृष्ण महाराज विज्ञान शक्तीने खेळले म्हणजे के लिळा केल्या आणि नंतर ज्ञानशक्ती स्वीकारली ते पूर्वी म्हणजे काळी काळीजी तर पूर्वी म्हणजे कोण्या काळी पूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती खेळी नले तर पूर्वी म्हणजे कोण्या वेळी हा प्रश्न महादयसा करतात सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी उत्तर देतात बाई पूर्वी म्हणजे बाळत्वा लागवणी कंस वध पर्यंत पूर्वी म्हणजे कुठपर्यंत तर बाळत्वापासून म्हणजे ते जन्मल्यापासून ते कंसाला मारलं तो पर्यंत हे विज्ञान शक्तीने खेळले देव आणि पाठी म्हणजे पाठी म्हणजे काय नंतर तर कोण्या प्रसंगानंतर श्रीकृष्ण महाराज शक्तीने खेळले पाठी कंसवधानंतरे पाठी कंसवधानंतरे म्हणजे कंसाला मारल्यानंतर मग ज्ञानशक्ती स्वीकारून मग श्रीकृष्ण महाराजांनी लीळा केलेल्या आहेत तर मग आहे। प्रश्न असा येतो बरेच जण असा प्रश्न काढतात पण प्रश्न करतात पण जर विज्ञान शक्तीने श्रीकृष्ण महाराजांनी लीळा केल्या कंसवधापर्यंत तर कंसवधाच्या अगोदरच मग गोवर्धन पर्वत उचललेला आहे गोवर्धन पर्वतावर श्रीकृष्ण महाराज फिरलेले आहेत मग तिथले विशेष नमस्कारायचे किंवा नाही ते नमस्कारी आहेत किंवा नाही तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो मागे एक असं उदाहरण दिलेलं आहे है, मी हेच उदाहरण दिलेलं आहे ज्यावेळेस व्हिएतनामची राष्ट्रपती भारतामध्ये येते आणि भारताचा दौरा आटोपून ती व्हिएतनामला जात असते परंतु तत्पूर्वी ती विचारते की इथे शिवाजी महाराजांची राजधानी रायगड कुठे आहे तर लोक म्हणतात की रायगड हे महाराष्ट्रामध्ये आहे जिथे शिवाजी महाराजांची राजधानी होती हिंदवी स्वराज्याची राजधानी ही रायगडावर होती तर मग ती राष्ट्रपती म्हणते मला तिथे जायचं आणि ती राष्ट्रपती त्या रायगडावर गेल्यानंतर त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज फिरलेले आहेत म्हणून तिथली माती घेऊन जाते मग मागचं कारण काय होतं ही कशामुळे माती घेऊन जाते व्हिएतनामचे राष्ट्रपती जे जुने दर्शक आहेत त्यांना माहिती असेलच जे नवीन आलेले आहेत दर्शक त्यांच्यासाठी सांगू इच्छितो ज्यावेळेस जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी ज्यावेळेस अमेरिकेने व्हिएतनामवर आक्रमण केलं होतं त्यावेळेस व्हिएतनामच्या सैन्यांनी असं काही युद्ध केलं त्यांच्यासोबत व्हिएतनाम फार छोटा देश आहे आणि भले भले मोठे मोठे जे जाणकार लोक होते जे तज्ज्ञ होते युद्धनितीमधले ते युद्धनितीमधले तज्ञ लोक म्हणत होते अमेरिकेपुढे व्हिएतनाम बिलकुल तक धरू शकणार नाही काही दिवसातच व्हिएतनामचं अस्तित्व नष्ट होणार आहे परंतु त्या काळातील जे राष्ट्रपती होते त्यांनी अशी युद्धकला सादर केली त्या अमेरिकी सैन्यापुढे आणि त्या अमेरिकी सैन्याला असं सळो की पळो करून टाकलं की अमेरिकी सैन्याचं हजारो सैन्य तिथे मेलं आणि शेवटी अमेरिकेने माघार घेतली घाबरून जाऊन माघार घेतली सोडायचं म्हणून नाही सोडलं तर घाबरून गेले आणि पटकन युद्ध संपवलं पळून गेले तिथून ते तर हे युद्ध संपल्यानंतर मोठे मोठे जे न्यूज एजन्सी आहेत बीबीसी सारखे त्यांनी मग मुलाखत घेतली त्यांची की हे कसं काय तुम्ही करू शकलात अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला तुम्ही कसे परास्त करू शकलात त्यावेळेस ते राष्ट्रपती म्हणतात की या युद्ध काळादरम्यान माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं एक ऑटोबायोग्राफी आली जीवनचरित्र आलं वाचायला आणि ते जीवनचरित्र वाचलं मी आणि ते जीवनचरित्र वाचल्यानंतर मला हे सर्व सुरण चढलं एवढं प्रोत्साहन मिळालं एवढी मला युद्धकलेमध्ये निपुणता प्राप्त झाली की मी अमेरिकेचा पराभव करून टाकला मग सर्व लोकांनी विचारलं असं कोणतं पुस्तक आहे की ते पुस्तक वाचून तुम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला पराभूत केलं त्या व्यक्तीने सांगितलं त्या व्हिएतनामच्या तात्कालीन राष्ट्रपतीने सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र वाचलं आणि त्यामधून मला हे सर्व शिकायला मिळालं आणि मी अमेरिकेला हरवलं तर या बाईला पण हे माहिती होतं की शिवाजी महाराजांमुळे आज व्हिएतनाम देश टिकू शकलेला आहे जिवंत आहे आणि म्हणून ती बाई ज्यावेळेस भारतामध्ये आली त्यावेळेस ती रायगडावर गेली आणि तिथून ती तिथली माती घेऊन गेली कारण एवढा श्रेष्ठ पुरुष ज्या रायगडावर राहिला तिथली माती पण माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि माझ्यासाठी ती फार महत्वाची आहे पवित्र आहे माझ्यासाठी आणि म्हणून ती बाई तिथून ते राष्ट्रपती बाई माती घेऊन गेलेली आहे पिशवी भरून तर तुम्ही विचार करा की त्या बाईला एवढी आस्था आहे ती व्हिएतनामची जी राष्ट्रपती होती आताची गोष्ट नाही बऱ्याच वर्षाखालची गोष्ट आहे तर त्या राष्ट्रपतीला शिवरायांविषयी एवढी आस्था होती आणि म्हणून ती माती घेऊन गेली तर मग श्रीकृष्ण महाराजांविषयी पण आपल्या मनामध्ये आस्था आहेच ना हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आणि त्यामुळे मग श्रीकृष्ण महाराजांनी शक्ती स्वीकार केला होता किंवा नाही विज्ञान शक्तीने कार्य केले की काय केलं ह्या सर्व गोष्टी गौण आहेत जर ती व्हिएतनामची बाई शिवरायांच्या पायाखालची माती घेऊ शकते तर जिथे श्रीकृष्ण महाराज क्रीडेले विज्ञान शक्तीने का असे ना तिथे क्रीडेले जरी परंतु ते जे मायापूर आहे श्रीकृष्ण महाराजांचं त्या मायापुरामध्ये तर ईश्वराचं स्वरूप होतच ईश्वराचं स्वरूपच क्रीडलेलं आहे त्या गोवर्धन पर्वतावर आणि त्या ईश्वर स्वरूपाच्या पदस्पर्शाने पावन झालेले ते जे पाषाण आहेत ते आपल्यासाठी नमस्कारीच आहेत आणि त्यासाठी शिवरायांचं उदाहरण दिलं मी तुम्हाला ती बाई शिवरायांच्या पायाखालची माती घेऊन जाऊ शकते एवढी आस्था आहे त्या राष्ट्रपतीजी शिवरायांवर तर मग आपण का आणू नये तिथले विशेष कारण बरेच लोक डोक्यामध्ये असे काहीतरी फॅट घालून देतात की त्यावेळेस शक्ती स्वीकार केला नव्हता मला तुम्ही सांगा शक्ती स्वीकार केलं नाही म्हणजे त्या ईश्वर स्वरूपाला आपण परमेश्वर तर मानायचं नाही का काहीतरी भलतोच लोक चालवतात लोक मला काही समजतच नाही त्यांनी शक्ती स्वीकार नंतर केला असेल परंतु परमेश्वराचं स्वरूप तर होतं त्या मायापुरामध्ये की मग ते परमेश्वराचं स्वरूप पण विज्ञानाचंच होतं तसं काही नाही श्रीकृष्ण महाराजांच्या त्या ता मायापुरामध्ये जे ईश्वर स्वरूप होतं ते ईश्वर स्वरूपच होतं आणि त्या ईश्वर स्वरूपाच्या पदस्पर्शाने जे काही पूर्णित झालेले दगड पाषाण आहेत ते आपल्यासाठी पवित्रच आहे आपण त्याचं पूजन केलंच पाहिजे मग श्रीकृष्ण महाराजांनी शक्ती स्वीकार करो अथवा न करो आपल्याला त्या शक्तीविषयी काही घेणे देणार नाही जिथे ईश्वर स्वरूप आहे आणि त्या ईश्वर स्वरूपाचे जिथे पदस्पर्शाने पावन झालेले पाषाण आहेत ते आपल्यासाठी वंदनीय आहेत पवित्र आहेत पुणित आहेत आणि म्हणून आपल्या महानुभाव पंथामध्ये बऱ्याच ठिकाणी गोवर्धनचे विशेषपण आहेत ज्या विशेषाला आपण सर्वजण नमस्कार करतो आणि काही ठिकाणी म्हणतात लोक की ते नमस करू नये मला पण काही जणांनी असं सांगितलं की ते विशेष नाहीयेत म्हणून मी म्हटलं ठीक आहे ज्या लोकांनी गृहित धरलेलंच आहे की ते विशेष नाहीत मग त्या लोकांसोबत कशाला हुजत घालत बसायचं मी म्हटलं ठीक आहे बाबा तुमचं जसं मत आहे तुम्ही त्या मताने चाला तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण ते विशेष नमस केले पाहिजे तुम्ही सर्वजण नमस करतच असणार अशी अपेक्षा तुम्ही सर्व नमस करतच असणार असं मला तरी वाटते आणि मग कनसवत झाल्यानंतर शक्ती स्वीकार केला असं स्वामी म्हणतात हो काजी या उपरी महादाय सी आणि मग या उपरांत महादायसा विचारतात या प्रसंगावर मला अजून एक उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुजरात वरून निघाले शक्ती स्वीकार तर केला नव्हता शक्ती स्वीकार रुद्धपूरला आल्यावर केलेला आहे गोविंदप्रभू महाराजांकडून तर रुद्धपूरच्या अलीकड पण काही स्थानं आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची देऊळवाड्याला स्थान आहे अचलपूर मध्ये एक स्थान आहे त्या श्रीकृष्ण पुलाजवळ तर हे दोन असे स्थान आहेत जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गोविंद प्रभू महाराजांकडून शक्ती स्वीकार करण्याच्या अदोगर मुक्कामी थांबलेले आहेत शक्ती स्वीकार नंतर केलेले आहेत तर आपण मानतोच की नाही त्या स्थानांना तुम्ही देऊरवाड्याला गेल्यानंतर ते स्थान गे नमस करता की नाही किंवा मग त्या अचलपूरमध्ये परतवाड्यामध्ये जे काही श्रीकृष्ण पुलाजवळ जे स्थान आहे ते स्थान तुम्ही करता की नाही मग ते तर शक्ती स्वीकार करण्याच्या अदोगरचे स्थान आहेत मग ते का नमस्कारायचे मग असाही प्रश्न पडतो हा प्रश्न कोणासाठी जे लोक म्हणतात गोवर्धनचे विशेष नाहीत ते शक्ती स्वीकार केला नव्हता श्री कृष्ण महाराजांनी आणि म्हणून ते विशेष नाहीत जे असं बोलतात त्यांच्यासाठी मी हा प्रश्न विचारलेला आहे, आहे तर हे दोन्ही स्थानं तुम्ही करता तिथे विडे ठेवता तिथे दंडवत घालता तिथे आपले साधू संत मंडळी आहेत आश्रम आहेत आपले तर असे काही अन्यथा ज्ञान पसरवणारे लोक असतात आणि असं अन्यथा ज्ञान पसरवण्यापेक्षा त्या व्यक्तींनी अज्ञान राहिलेलं बरं आपल्या शास्त्रामध्ये आलेलं आहे अज्ञान राहिलेलं बरं माणसाने परंतु अन्यथा ज्ञान कधीही बाळगू नये अन्यथा ज्ञान हे विषासारखं काम करते विष जसं माणसाला मारते तसं हे अन्यथा ज्ञान जे आहे ते माणसाला मारू शकते त्यापेक्षा अज्ञान राहिलेलं बरं एकतर अज्ञानी राहावं नाहीतर एकतर ज्ञान प्राप्त करून घ्यावं मध्येच राहू नये अन्यथा ज्ञान प्राप्त करून घेऊन अन्यथा ज्ञान फार वाईट असते हो का जी महादेसा म्हणतात ठीक आहे या उपरी महादयसी पुसले जीजी श्रीकृष्ण अवतारी कवन, कवन कवन राजे कवन कवन, कवन लोक उद्धरिले महादैसा विचारतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना की जी श्रीकृष्ण जी, महाराजांनी कोणते कोणते राजे उद्धरिले म्हणजे कोण्या कोण्या राजाचा उद्धार केला आणि कोणते कोणते लोक उद्धरले सर्वज्ञ म्हणितले बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण महाराजांनी तर अनंत जीवांचा उद्धार केला परी उद्धव अर्जुन हे पुराण प्रसिद्ध परंतु उद्धव देव आणि अर्जुन देव हे पुराण प्रसिद्ध झालेले आहेत आणि म्हणून हे दोनच आपल्याला माहीत आहेत एर जनक मुचकुंद पुरी रवा ऐव मालिक अनंत असती ए एर म्हणजे दुसरे जनक आहेत आहे मुचकुंद आहेत पुरी रवा आहे या सर्वांचा उद्धार श्रीकृष्ण महाराजांनी केला असे अनंत आहेत हो का जी महादेश म्हणतात ठीक आहे यावरी महादायसी पुसले यावर महादेसा प्रश्न विचारतात जी जी तरी बळीभद्राची आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीची अपार वेदवंती तरी ते साच जी महादेसा पुन्हा प्रश्न विचारतात जी जी पुराणामध्ये बळीभद्र आणि श्रीकृष्ण महाराजांची वेदवंती खूप ऐकलेली आहे मी म्हणजे ते वेधून घेतात जीवांना असं मी ऐकलेलं आहे त्यांची वेदशक्ती फार अफाट होती त्यांच्या वेदशक्तीचं खूप गुणगान होते पुराणामध्ये तर ते खरं आहे का दोघांचीही वेदशक्ती सारखीच आहे का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई ते केवी जाणती स्वामी म्हणतात बाई ते केवी जाणती म्हणजे त्या लोकांना काय माहिती ते तुम्हाला येथो नि सांगी जेल त्या संदर्भामध्ये सर्व सविस्तर आम्ही तुम्हाला माहिती सांगतो ऐकून घ्या बळीभद्री साजात्या वेध बळीभद्राच्या ठिकाणी साजात्या वेद आहे म्हणजे बळीभद्र देव हे मनुष्य होते तर बळीभद्र देव मनुष्यालाच वेधून घेऊ शकत होते मनुष्यालाच वेद देऊ शकत होते श्रीकृष्णी साजात्या वैजात्या वेध श्रीकृष्ण महाराज कसे होते है? ते साजात्यालाही वेध द्यायचे आणि वैजात्यालाही वेद द्यायचे वे म्हणजे मनुष्याला तर वेधून घ्यायचेच परंतु पशु त्रेंच जे आहे त्यांनाही वेधून घ्यायचे असे श्रीकृष्ण महाराज होते जे साजात्यालाही वेधून घ्यायचे वैजात्यालाही वेधून घ्यायचे महादायसी पोचले महादेसा विचारतात जी जी बळीभद्री साजात्या वेधू श्रीकृष्णी साजात्या वैजात्या वेधू ते कापा महादेसा विचारतात जी जी बळीभद्राला फक्त साजात्याला वेधून घेता येते आणि श्रीकृष्ण महाराज हे साजात्यालाही वेधून घेतात वैजात्यालाही वेधून घेतात ते कशामुळं बरं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई एकू आज्ञा धरू एकू पराज्ञा धरू स्वामी म्हणतात बाई एक आज्ञाधर आहे एक पराज्ञाधर आहे आणि म्हणून हा भेद आहे मग यावर महादायचा प्रश्न विचारतात जी जी आज्ञाधरू ते कवन जी महादेसा म्हणतात जी जी आज्ञाधर कोण आहेत सर्व नियमित्रिबा बळी भद्र देव ते सत्य अंतरते विद्या देती आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती ते म्हणून दुरुणी अंत करणे विद्या देती तुमच्याही मनामध्ये प्रश्न आलाच असेल की आज्ञाधर आणि पराज्ञाधर म्हणजे काय नेमकं यामध्ये फरक काय तर ते समोर स्वामी उत्तर देतातच महादेशाच्या प्रश्नावर स्वामी उत्तर देतात स्वामी म्हणतात कि जे बळीभद्र देव आहेत ते सते अंतर्वृत्ते विद्या देती सर्वज्ञ म्हणितले बाई एक ते बळीभद्र देव ते सते अंतर्वृत्ते विद्या देती आज्ञाधर म्हणजे काय तर हे बळीभद्राचं उदाहरण देतात देव की सते अंतर्वृत्ते म्हणजे पाच सते कर्मभूमी जी आहे तेवढ्यामध्ये जे बळीभद्र देव आहेत ते विद्या देऊ शकतात आणि श्रीकृष्ण महाराज हे पर आहेत म्हणजेच काय तर दुरणी अंत करणे विद्या देती म्हणजे दुरून अंत पण ते विद्येचा संचार करतात असं स्वामी सांगतात आणि म्हणून श्री कृष्ण महाराजाला धर्म म्हटलेला आहे महादा महादायसी पोसले महादेसा विचारतात जे जी बळभद्र देव ते ही दुरवणी का नाही देते महादेसा म्हणतात मग बळीभद्र देव पण दुरुण विद्या का देऊ शकत नाहीत सर्वज्ञ मंत्री बाई दुर् स्पर्श आळाप अंत करणा से परमेश्वर चतुप्रकारे वेद संचरिती स्वामी म्हणतात परमेश्वर चार प्रकारे वेद संचार करतात दृक्क म्हणजे दृष्टीने स्पर्श म्हणजे स्पर्शाने आळाप म्हणजे बोलण्याच्या शब्दातून आणि अंतःकरण म्हणजे अंतकरणातून तर अशा प्रकारे परमेश्वर वेद संचार करतात चार प्रकारे देवतेशी दृष्टी वाचून नाही बळभद्र देव हे देवता आहेत म्हणजे मायेचा अवतार आहे तर देवतेला जे आहे ते दृष्टीशिवाय देता येत नाही परमेश्वर जसे चार प्रकारे देतात दृक स्पर्श आळाप अंत करणं त्याप्रमाणे देवतेकडे फक्त दृक ही पद्धत आहे विद्या देण्यासाठी आणि म्हणून बळीभद्र देव हे परमेश्वरासारखं दातृत्व करू शकत नाहीत विद्येच हो का जी महादेशात ठीक आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे एकोणसाठ अग्रपूजा स्वीकारू श्रीकृष्ण महाराजांनी राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजा स्वीकार केली हा राजसूय यज्ञ कोणाचा होता कुणी केला का केला हे सर्व आपण सविस्तर समोर पाहणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे चरित्र सविस्तर समजेल अर्धवट सोडून गेलात तर मग तुम्हाला चरित्र व्यवस्थित समजणार नाही गणपतमढी अवस्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अवस्थान कुठे होत गणपतमढामध्ये म्हणजेच पैठण येथे त्यांचं अवस्थान होत एक वेळ महादायसी सी पोसिले एक वेळा महादायचा विचारतात जी जी युधिष्ठिराचा राजसयागी अठ्याशी सहस्र ऋषेश्वर होते तेथ व्यासही होता पुराणे वेद केले तेनेग्र पूजा करू आदरली होती ते कापा महादेसा विचारतात युधिष्ठिराने ज्यावेळेस राजसूय यज्ञ केला राजसूये यज्ञ केला त्यावेळेस अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीश्वर तिथे होते आणि सोबतच व्यास ऋषी ही तिथेच होते ज्या व्यास ऋषींनी अठरा पुराणांची मांडणी केली चारी वेदाचं व्यवस्थित अन्वय लावला त्या सर्वांना सोडून सुखदेवाची का बरं अग्रपूजा करायला चालू केली होती सर्वांनी असं का ठरवलं होतं की सुखदेवाची आपण अग्रपूजा करूया ते का पा म्हणजे कशामुळे बरं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य ज्ञान हे पूज्य आहे आणि जो ज्ञान वृद्ध आहे तो सर्वत्र पूज्य आहे कोणी वयानं मोठ असेल तो वयोवृद्ध आहे परंतु जो ज्ञान वृद्ध आहे म्हणजे ज्याला चांगला गाढा अभ्यास आहे चांगलं ज्ञान त्याने प्राप्त केलेला आहे कष्ट करून परिश्रम करून असा व्यक्ती तो ज्ञान वृद्ध आहे जो विद्वान आहे हुशार आहे त्याला ज्ञान चांगलं आहे आशाला ज्ञान वृद्ध म्हणतात आणि स्वामी इथे म्हणतात जो ज्ञान वृद्ध असतो तो सर्वत्र पूज्य असतो आणि म्हणून तिथे व्यासाला पूजा करायला सांगितली होती सर्वांनी की व्यासाची पूजा करा तुम्ही यज्ञामध्ये सर्वजण म्हणत होते व्यासाचीच पूजा करा जसं एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे नही ज्येष्ठत्व ज्येष्ठत्व गुनेर ज्येष्ठत्व मुच्छते लघुपत्रस्य पत्रेशू गौरवम नाही ज्येष्ठत्व ज्येष्ठत्व म्हणजे काय कोणी वयाने मोठा आहे त्याला मोठं म्हणू नये गुन्हेर ज्येष्ठत्व मुच्छते ज्याच्या ठिकाणी गुण आहेत ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे चांगल्या गुणाने तो माणूस संपन्न आहे चांगल्या गुणाने माणूस संपन्न कधी होतो जर ज्ञान असेल तरच गुणाने संपन्न असतो कधी अज्ञानी माणूस गुणाने संपन्न पाहिलाय का तुम्ही नाही तर इथे सुभाषित तेच म्हणायचं जो ज्ञानी आहे जो गुणवान आहे असा व्यक्ती श्रेष्ठ ठरतो ज्येष्ठ ठरतो कोणी वयाने मोठं आहे म्हणून मोठं नसते तर ज्ञानाने आणि गुणाने मोठा असला पाहिजे व्यक्ती तरच त्याला मोठं म्हणतात आणि त्याला मोठं म्हणावं ही खरी व्याख्या आहे मोठं कोण असते जो ज्ञानी आहे जो गुणवान आहे तो मोठा असतो पुढच सुभाषितकार काय म्हणतात केतकी वरपत्रेषु लघुपत्र गौरवम केतकी म्हणजे तुम्ही केवड्याचं फुल पाहिलं असेल केवड्याचं जे कनिस असते मोठं कनिस असते बघा फुल म्हणजे काय असते एक प्रकारचं कनिष असल्यासारखं असते वरचे पानं एकदम काटेरी असतात आणि जे सुगंधित त्या पुष्पाचे पानं असतात पाकळ्या असतात त्या फार आतमध्ये असतात तर त्या जशा केवड्याच्या फुलाच्या वरच्या पाकळ्यांना महत्व नसते जे काटेरी असतात त्या सुगंधित नसतात आतमध्ये जे फुल आहे सुगंधित पाकळ्या आहेत त्याला श्रेष्ठता असते त्या बारीक पाकळ्यांचा गौरव असतो बाहेरच्या काटेरी पानांचा गौरव नसतो त्या कणसाच्या आतमधल्या पाकळ्यांचा गौरव असतो त्याला महत्व असते त्याप्रमाणे वयाने मोठं झालं म्हणून काही नसते तर गुण आणि ज्ञान तसं पाहिजे तर तो व्यक्ती मोठा आहे आणि म्हणून इथे चरित्रकार आपल्याला हे सांगत आहेत जे स्वामी म्हणाले ते चरित्रकार इथे आपल्याला सांगत आहेत की ज्ञान वृद्ध जो असतो तो सर्वत्र पूज्य असतो सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई कहणी एकी अवसरी अर्जुने पोहसिने बाई कोण्यातरी तरी एका प्रसंगावर अर्जुनाने विचारलं हा जी स्वर्गी हुनी येता गोसावी मज पायरीवरी पाओ देओ नची अर्जुन देव म्हणतात मी स्वर्गातून येत असताना तुम्ही माझ्या सोबतच होतात परंतु तुम्हाला एका पायरीवर तुम्ही पाय देऊ दिला नाही ते जी म्हणजे कशामुळे बर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणित आले श्रीकृष्ण महाराज म्हणतात तो तुमचा पिता गा त्या पायरीमध्ये तुमचा पिता होता म्हणजे पांडुराजाला तिथे ठेवलेलं होतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला पाय देऊ दिला नाही कशामुळे पांडुराजाला पायरीत टाकलं होतं पांडुराजाने नव्याण्णव यज्ञ केले होते आताच्या भाषेत सांगायला गेलं तर अरबो खरबो रुपये खर्च केले होते त्या काळामध्ये तर सगळं दान दानमध्ये द्यायचे तर आताच्या काळामध्ये पाहिलं तर अरबो खरबो रुपये त्यांनी खर्च केले होते राजसूय यज्ञामध्ये नव्याण्णव यज्ञ केले होते परंतु द्वापार युगीचा असा बहिर्याग आहे युगामध्ये जो शंभर यज्ञ करतो त्यालाच फक्त स्वर्गामध्ये प्राप्ती होते आणि ज्याने कमी केले त्याला मग असं पायरीमध्ये टाकते देवता पांडुराजाने नव्याण्णव यज्ञ केले एक यज्ञ कमी पडला देवतेला राग आला माझा बहिर्याग याने अर्धवट सोडला उचललं आणि त्याला पायरीमध्ये टाकून दिलं आता पायरीमध्ये टाकलं म्हणजे काय झालं एवढा मोठा राजा पायरीमध्ये टाकला म्हणजे दुःखच आहे तिथे आणि पायरीमध्ये टाकले त्याला काय सुख भोगासाठी टाकलं होतं का, का तर देवता त्याला तिथे दुःख देत होती यावर अर्जुनदेव म्हणतात जी जी तो ते तेथो मुंचे असे काही असे अर्जुनदेव म्हणतात आमचे वडील तिथून मुंचे म्हणजे मुक्त होतील असं काही उपाय आहे का श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणते यज्ञ करा करामाचे वास्तविक पाहता माणूस मेल्यानंतर त्याच्या नावची कितीही क्रिया केली दहा दिवसाच्या नंतर त्याला काही त्याचा फायदा होत नसतो परंतु इथे श्रीकृष्ण महाराज म्हणतात म्हणून त्या पांडुराजाला तिथे पुण्य मिळणार आहे अर्जुन देव हे श्रीकृष्ण महाराजांचे भक्त आहेत एकनिष्ठ आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज त्यांना उपाय सांगतात की आपला भक्त आहे आपल्या भक्ताला असं वाटत आहे वडील मुक्त झाले पाहिजे म्हणून श्रीकृष्ण महाराज उपाय सांगतात हे श्रीकृष्ण महाराज स्वतःच्या ऐश्वर्याने करत आहेत वास्तविक पाहता सृष्टीची व्यवस्था तशी नाही की नरकामध्ये एखाद्या जीवाला मुक्त करायचं आणि मेल्यानंतर पण यज्ञ त्याच्या नावाचा करायचा आणि त्याचं पुण्य त्याला द्यायचं असं सृष्टी व्यवस्थेमध्ये कुठेही नियम नाही हे सर्व नियमबाह्य आहे आणि हे नियमबाह्य वर्तन श्रीकृष्ण महाराज जे इथे करत आहेत ते फक्त आपल्या भक्तासाठी करत आहेत मी तुम्हाला आतापर्यंत बराच वेळा सांगितलेलं आहे परमेश्वर हे नीतीमान असतात नीतीमंत असतात सृष्टीची व्यवस्था म्हणून कधीही काही करत नसतात स्वतःसाठी आणि भक्तासाठी जर पाहायला गेलं तर बघा इथे श्रीकृष्ण महाराज सृष्टी व्यवस्थेच्या वेगळं करत आहेत भक्ताचे वडील मुक्त व्हावेत म्हणून त्या नरकापासून तेवेळी वेळी धर्मापुडा आणि धर्मापुढा सांगितले अर्जुनदेव गेले धर्मराजा पुढे मोठा भाऊ धर्मराज म्हणजे आणि मोठ्या भावाला सांगायलाच लस पाहिजे मग धर्मराजा युधिष्ठिरा पुढे अर्जुन देव गेले आणि तिथं सर्व सांगितलं हा प्रकार सर्वज्ञ म्हणजे धर्मे राजसू यज्ञ करू आदरीला मग स्वामी म्हणतात की लगेच यज्ञ युधिष्ठिराने चालू केला श्रीकृष्ण चक्रवर्ती मूळ केले श्री कृष्ण महाराजांना मूळ पाठवलं अवघ्या अर्थी स्वरामुळे केली सर्व ऋषीश्वरांना मुळ पाठवले यज्ञाला या म्हणून मुळं काय असतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही जसं तुमच्या घरी विवाह प्रसंग असले की तुम्ही सोयऱ्या धायऱ्यांना जवळच्यांना मुळं देता पत्रिका देता तसेच हे मुळं आमंत्रण देण्यासाठी अवघ्या मुळे केली सर्व राजे लोकांना मुळं पाठवली तेथ श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले तिथे श्रीकृष्ण महाराज गेले समस्त ऋषीश्वर राय मंडळी मोक्ष करुणी तेथ आले समस्त म्हणजे सर्व ऋषीश्वर जे आहेत श्रेष्ठ असे ऋषी रिखीश्वर म्हणजे काय ऋषींमधले श्रेष्ठ ऋषी तर असे ऋषीश्वर सर्व तिथे आले राजे आले मंडळीक आले म्हणजे मांडलिक राजे हे सर्व आले वराडिकाव गे आले बराच काही परिवार सोबत घेऊन आले ते वराड घेऊन आले एक -ेक 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 उलिंग एक उलिंग मागितले सर्वांनी एक एक उलिंग मागितलं म्हणजे काम मागितलं तिथे येऊन राजेशाही थाट नाही था दाखवला त्या राजांनी काय केलं काम मागितलं आम्हाला या राजसुयज्ञामध्ये काहीतरी काम सांगा आम्हालाही काहीतरी पुण्य प्राप्त करून घेऊ द्या म्हणून ते काम मागतात राजे आहेत बरं का दपारुगातले राजे म्हणजे आताचे एक एक मुकेश अंबानी आपण म्हणू शकतो परंतु किती नम्रता आहे किती धार्मिकता आहे की तिथे गेल्यानंतर ते काम मागत आहेत एवढ्या लांबून प्रवास करून आले परंतु काम मागत आहेत तर अशी नम्र वृत्ती असायला पाहिजे अहंकार नसायला पाहिजे हेच तर आपल्याला हे अध्यात्म शिकवते आध्यात्मिक आध्यात जर व्यक्ती असेल चांगला देवधर्म करणारा तर त्याच्यामध्ये नक्कीच अहंकार जो असतो तो क्षीण झालेला असतो आणि आपण काय करतो मंदिरात गेलं की काही जण असतात सर्वांना नाही म्हणत मी काही जण असे असतात मंदिरात गेलं म्हणजे कुठे गेले इथले बुवा आम्ही इथं आलो इथं थांबायचं काम नाही का तुमचं विडावसर कोण देणार कुठे जाऊन बसले अशी गत आहे आजकालच्या लोकांची ते देवधर्म करायला मंदिरात येतात की रोप गाजवायला मंदिरात येतात हेच कळत नाही आणि असे जे लोक असतात ना असतात घरचे मोठे आणि तोच मोठेपणा मंदिरात येऊन दाखवतात हे लोक फक्त नरकात सडतात कारण नरकाचे किती द्वारे आहेत काम क्रोध लोभ ये तिने नरकद्वारे अहंकाराची जर तृप्ती नाही झाली तर क्रोध येणार बरोबर की नाही आणि असा क्रोध जर आला तर नरकाला जावं लागणार त्या व्यक्तीला अहंकारी व्यक्तीला क्रोध नेहमी येत असतो थोड्या थोड्या गोष्टीला क्रोध येत असतो हे तुम्हाला माहितीच असेल त्याच्या मनासारखं थोडंसं काम झालं नाही की लगेच तो रागात येतो मग क्रोधात येऊन माणूस काय करत नाही नको नको ते बोलतो चार चौघामध्ये कोणाचा अपमान करतो चार चौघामध्ये काहीही बोलतो साधू संतांना नावबोट ठेवतो मग असे रागामध्ये येऊन जे लोक काम करतात क्रोधामध्ये येऊन जे काही वागतात क्रोधामध्ये येऊन जे काही वागतात ते लोक तर हे लोक कुठे सडतात नरकामध्ये कारण स्वामींनी सांगितलं आपल्याला काम क्रोध लोभ ये तिने नर्कद्वारे नरकात जाण्याचे द्वार आहेत म्हणजे दरवाजे आहेत तर हे राजे लोक बघा नम्रतेने काम मागत आहेत तर आपली संस्कृती अशी होती आणि आपल्या जुन्या गुरुकुळांमध्ये अशी शिकवण मिळायची की राजे लोक पण योग्य ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर काम मागायचे तिथे येऊन रोप गाजवत नव्हते श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्राह्मणा श्री श्री भोजन वाढाव्याचे मागितले श्रीकृष्ण भगवंतांनी पण काम मागितलं कोणतं काम मागलं तर ब्राह्मणांना मी माझ्या हाताने खिरीचं भोजन वाढणार म्हणजे खीर वाढणार हे काम मागितलं तेथ अठ्याऐशी सहस्त्र किश्वर बैसले होते तिथे कोण कोण बसलं होतं अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी बसले होते पंगत किती मोठी होती बघा तुम्ही त्या पंक्तीमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी बसलेले होते एक एक ऋषींची उंची किती होती पंचावन्न फुटाचा एक एक ऋषी होता वाढणारे पण सर्व पंचावन्न पंचावन्न फुटाचे होते सर्व कारण की द्वापयुगातलं चरित्र आहे त्या काळामध्ये पंचावन्न फुट उंची असायची लोकांची प्रत्येक व्यक्तीची उंची पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान असायचीच तर बघा तुम्ही ते पंगत बसवण्यासाठी शेकडो एकर जमीन लागली असेल शेकडो एकर जमिनीमध्ये मंडप उभे केले असतील आणि अशा या शेकडो एकर मध्ये मंडपांमध्ये असे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी बसलेले आहेत काय एक दृश्य असेल ते एवढं मोठं धर्मकार्य चालू केलेलं आहे युधिष्ठिराने आणि एवढ्या मोठ्या धर्मकार्यामध्ये पूर्ण पूर्णपर ब्रह्म परमेश्वर अवतार उभयदृश्य अवतार हे काम मागत आहेत काय काम घेतलं आहे हातामध्ये ब्राह्मणांना खीर वाढण्याचं काम घेतलेलं आहे उलिंग म्हणजे काय नेमून घेतलेलं काम त्याला उलिंग म्हणतात तो कार्यक्रम संपेपर्यंत ते विशिष्ट काम त्याच व्यक्तीकडे राहणार म्हणून त्याला उलिंग असं म्हटलेलं आहे नाहीतर हल्ली सर्व विस्कळीत होऊन जाते काम कुठे लग्न असेल लग्नामध्ये वाडकरी लोक वाढत आहेत आणि मग काय होते तिथे एकदा तो वाडेकरी काय करतो वर्णाची बघ घेऊन जातो पुन्हा भात घेऊन जातो पुन्हा चपात्या घेऊन जातो हाताला ते घेऊन जातात याला सिस्टमॅटिकपणा म्हणत नाहीत नियोजनबद्ध काम म्हणत नसतं त्याला नियोजनबद्धता कशाला म्हणतात ते आपल्याला इथे लक्षात येते इथे उलिंग दिलेलं आहे म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी काय उलिंग घेतलं खीर वाढणार ठरलं आता पूर्ण पंक्तीमध्ये त्यांनी जी पंग ठरवली की या पंक्तीमध्ये आता मी खीर वाढणार श्रीकृष्ण महाराजांनी जी पंगत घेतली पूर्ण जेवण होईपर्यंत खीरच फिरवत राहणार याला उलिंग म्हणतात ज्याने चपात्याचं घेतलं ते चपात्याच फिरवणार दुसऱ्या टोपल्याला हात लावायचा नाही कुठे कमी जरी पडलं तर त्या व्यक्तीला सांगायचं अरे इथे ते कमी पडलेलं आहे तू उचल तुझी बकेट आणि चल भाजीवाड याला उल्लींग म्हणतात शिकायला मिळत नाही भरपूर काही शिकायला मिळते आपण लक्षच देत नाही आणि कदाचित तुम्हाला कोणी अर्थ सांगितले नसतील असे तर याला उल्लिंग म्हणतात जे नियमितपणे असं काम करायचं आहे आणि लग्नसराई असेल किंवा कोणत्या पोथींचे कार्यक्रम असतील तिथे पण असा पदार्थ ठरवून याचप्रमाणे नियोजनबद्ध जर काम केलं कधीही गोंधळ उडणार नाही इथे आपल्याला हे जे नियोजन आहे धर्मराज्य युधिष्ठिराचं जे नियोजन आहे यज्ञाचं या यज्ञाच्या नियोजनावरून आपल्याला हे लक्षात येते तेथ था अठ्याशी सहस रिखेश्वर बैसले होते अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी बसले होते पंक्तीमध्ये अवघेची राय बैसले होते सर्व राजे बसले होते धर्मू आला धर्मराजा आला हात जोडून इपडा उभा राहिला धर्मे रिखेश्वराते पूसले हात जोडून समोर उभा राहिला युधिष्ठिर आणि ऋषीश्वरांना युधिष्ठिर विचारतात मी या अग्रपूजा कोणाशी करावी आता पूजन करायचं सर्वांचं तर सर्वात अदोगर अग्रपूजा म्हणजे काय अग्र म्हणजे सुरुवातीला अग्रभागी याचा अर्थ काय होतो एकदम सुरुवातीच्या भागाला बरोबर की नाही तसं अग्र म्हणजे एकदम सुरुवातीला पहिली पूजा कोणाची करायची त्याला अग्र पूजा असं बोलतात तर हे अग्रपूजा म्हणजे पूजन चालू करण्याच्या अगोदर सुरुवात कोणापासून करायची सर्वात पहिलं मान कोणाला द्यायचा त्याला अग्रपूजा म्हणतात तर धर्मराज युधिष्ठिर म्हणतात अग्रपूजा मी कोणाची करू बरं ते वेळी ते ही अवघाचे विचारले त्यावेळेस सर्वांनी विचार केला व्यासदेव वडील सर्वजण म्हणतात व्यास ऋषी वडील आहेत व्यासदेव हे मोठे आहेत व्यासदेवा करा व्यास देवांना अग्रपूजा करा व्यासदेव म्हणितले सुखदेव जो तो जाणी आणि ब्रह्मचर्याचा पुतळा सर्वजण व्यासदेवाकडे जातात व्यासदेव म्हणतात माझी नका करू अग्रपूजा जो सकळ ज्ञानाचा पुतळा आहे ब्रह्मचर्याचा पुतळा आहे कोण आहे सुखदेव आहे तरी ते अशी करावी सुखदेवाची अग्रपूजा करा ते वेळी सुखदेव लेखवान भाठा कोणी श्रीकृष्ण चक्रवर्तीची लिळा पाहत होता आणि अशा वेळेला सुखदेव जो आहे तो लेकरांमध्ये उभा राहून श्रीकृष्ण महाराजांची लीला पाहत होता श्रीकृष्ण महाराज पंक्तीमध्ये वाढत होते ते बोलाऊ पाठविले सर्वांनी त्यांना बोलवण्यासाठी कोणाला तरी पाठवलं तैसाची सुखदेव आला तसेच सुखदेव आले सुखदेवाते म्हणितले तुम्ही अग्रपूजा स्वीकारावी सर्वजण म्हणतात सुखदेव हो तुम्ही अग्रपूजेचा स्वीकार करा सुखदेवे म्हणितले सुखदेव म्हणतात हे अवघे असता आम्हा अग्रपूजा काय सुखदेव म्हणतात हे सर्वजण इथे आहेत एवढे ऋषीश्वर आहेत माझे वडील व्यास ऋषी आहेत तिथे आणि एवढे सर्वजण असताना आमची तुम्ही आग्रहपूजा कशामुळे करताय बरं तेवेळी अवघीची व्यवस्था सांगितली मग सर्व वृत्तांत सांगितलं आम्ही कसं कसं ठरवलं ते तेही म्हणितले तू ज्ञानी आणि ब्रह्मचर्याचा पुतळा होसी म्हणून तुझा अग्रपूजा तेही म्हणितले म्हणजे कोण म्हणतात सर्व ऋषीजन म्हणतात की तुम्ही ज्ञानी आहात प्रकांड पंडित आहात आणि तुम्ही ब्रह्मचर्याचा पुतळा आहात आणि म्हणून तुम्हालाच अग्रपूजा करायची असं सर्व ऋषी मुनी म्हणतात सुखदेवे म्हणितले सुखदेव म्हणतात तरी अवहेचा बापू आणि ब्रह्मचर्याचा पुतळा हा श्रीकृष्ण तरी यासी करा सुखदेव म्हणतात अहो सर्व ज्ञानियांचा बाप आणि ब्रह्मचर्याचा पुतळा हा श्रीकृष्ण इथेच आहे तरी यासी करा श्रीकृष्ण भगवंताची अग्रपूजा करा तुम्ही माझी काय करताय असं व्यासदेव म्हणतात ते वेळी श्री कृष्ण चक्रवर्ती श्री कणकाचे भाजन घेवणी ब्राह्मणासी खिरी वाढित होते तेवेळी म्हणजे अशी कथावार्ता इकडे होत होती आणि अशा प्रसंगाच्या वेळेसच श्रीकृष्ण महाराज इकडे हातामध्ये कणकाचे भाजन म्हणजे सोन्याचं भांड होता हातामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या त्यामध्ये खीर होती आणि ते वाढत होते ब्राह्मणांना खीर हेतुकाले श्रीकरांनी भरले होते आणि थोडा हातही भरलेला होता साहजिकच आहे वाढण चालू आहे म्हटल्यानंतर हात भरणारच वाढताना अंगीच्या बाह्या वरती खोविली होत्या अंगीच्या बाह्या म्हणजे जो सदरा आहे त्या सदऱ्याच्या बाह्या ज्या होत्या त्या वर केलेल्या होत्या कटीप्रदेश ही फुटा कटी प्रदेश म्हणजे कमरेला फुटा म्हणजे उपरनं चांगलं आवळून बांधून घेतलेलं होतं कारण वाढण कसं करावं वा लागते आपल्याला वाकून वाढण करावं वा लागते आणि कमरेचा त्रास होऊ नये म्हणून ते कंबर आवळून घेतलेली आहे यापूर्वी बऱ्याच वेळा आपलं या विषयावर बोलणं झालेलं आहे तर श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार जरी असले तरी आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे प्रत्येक वेळेस आपल्याला दाखवून द्यायचे आणि या प्रकारे जर आपण काम करत असू तर अशी खबरदारी आपण बाळगली पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं कंबर वगैरे बांधून घेतली की काम करण्याला सोपं जाते कमरेलाही हे आधार होतो तर हे आपल्याला इथून लक्षात येते श्रीकृष्ण चक्रवर्ती ते बोलावू पाठविले मग श्रीकृष्ण महाराजांना बोलवण्यासाठी पाठवलं कुणीतरी श्रीकृष्ण चक्रवर्ती यज्ञ मंडपा असे बीजे केले मग श्रीकृष्ण महाराज ऋषीश्वरांच्या बोलवण्यावरून यज्ञ ये मंडपात येतात श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले हे अवघे असता आम्हा अग्रपूजा काय पुन्हा श्रीकृष्ण महाराज म्हणतात तुम्ही माझी अग्रपूजा करणार हे काय बरोबर नाही हे सर्वजण इथे आहेत सर्व ऋषीश्वर आहेत व्यास ऋषी आहेत सुखदेव आहेत आणि अग्रपूजा माझी कशामुळे करताय तेही अवघी व्यवस्था सांगितली तेही म्हणजे भी सर्व ऋषी मुनींनी पुन्हा व्यवस्था सांगितली की आमचं नेमकं ठरलं काय कसा विचार विमर्श झाला आमचा तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकर धुणी यज्ञ मंडपी बैसोणी अग्रपूजा स्वीकारली आणि मग सर्वांची इच्छा असल्यामुळे श्रीकृष्ण महाराज हात वगैरे धुवून येतात यज्ञ मंडपामध्ये बसतात आणि अग्रपूजेचा स्वीकार करतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ज्ञानपूज्य पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र ही पूज्य मग स्वामी पुन्हा म्हणतात बाई ज्ञान हे पूज्य असते आणि हे ज्ञान ज्यांच्या ठिकाणी असते ते लोक ज्ञानवृद्ध असतात आणि असे ज्ञानवृद्ध जे आहेत ते सर्वत्र ही पूज्य म्हणजे सर्व ठिकाणी ज्ञानवृद्ध लोक पूज्य असतात आणि त्यांचं पूजन केलंच पाहिजे यावरी गोसावी सायलोची गोष्टी सांगितली मग स्वामींनी या प्रसंगावर सायलोची गोष्ट सांगितली सायलो म्हणजे काय नेमकं माहिती करून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा समोर येणारच आहे सायलो म्हणजे काय सर्वज्ञ म्हणितले जाणते माजी एकू जाणता माणिजे नेणते माजी एकू नेणता माणिजे स्वामी म्हणतात जाणत्यामध्ये पण एकालाच कोणाला तरी मुख्य असं जाणता धरलं पाहिजे किंवा नेणत्यामध्ये एक नेणता धरला पाहिजे गोपाळामध्ये साईलो तो एकू जाणता गोपाळ लोक जे असतात गायींना राणामध्ये चारायला नेत असतात त्यांच्यामध्ये पण एक साईलो तो एकू जाणता साईलो म्हणजे काय ज्याला माहिती आहे जाणता व्यक्ती आहे मार्गदर्शक आहे त्याला साईलो म्हणतात अवघेची गोपाळ गोरुवे सोडी ती सर्व गोपाळ गोरुवे सोडतात गाई वासर सर्व सोडतात आखरी उभे राहती आखर म्हणजे काय गावाच्या जवळ जे मोकळं गायरा नसते तिथे येऊन सर्वजण उभे राहतात साईलोची वाट पाहती सायलो म्हणजे त्यांचा जो मुखी आहे व्यवस्थित सांगणारा की या दिशेला आज आपल्याला जायचं आहे इकडे चांगलं गवत आहे पाणी मिळेल तुम्हाला चला तिकडे असं मार्गदर्शन करणारा जो आहे तो व्यक्ती म्हणजे सायलो तर सर्व हे गोपाळ साईलोची वाट पाहतात मुखियाची वाट पाहतात मग तो ए, मग तो जो मार्गदर्शक सायलो आहे तो येतो त्या जाणत्या ते, ते पुसती तर अशा त्या सायलोला विचारतात साईलो गोरुवे कोणीकडे इकडे नेव हो, हे जे गोरुवे आहेत आमचे कोणीकडे न्याव बरं आम्ही आज साईलो म्हणे इकडे नेवो हो, तरी गुरुवे खडा या मिळती मग तो साईलो म्हणजे जो मार्गदर्शक व्यक्ती आहे मुख्य तो सांगतो की या या दिशेला आज आपल्याला सर्व गुर घेऊन जायचे आहेत आणि तिकडे नेले की बरोबर गुरुवे खडा पाणी आहे खडा म्हणजे काय दगडाचा खडा नाही खडा म्हणजे गवत आणि पाणी आहे मिळती म्हणजे काय तर त्यांना पाणी प्यायला मिळते व्यवस्थित गवतही भरपूर खायला मिळते जनावरांना पाणी पण प्यायला मिळते बसायला पण मिळते छान सावली जर त्या साईलोचं ऐकलं तर तया आणि उदके हो ती अन्न उदक त्यांना पण व्हायचं म्हणजे गोपाळ पण पोटभर जेवायचे व्यवस्थित आणि पाणी पिण्यासाठी त्यांना स्वच्छ पाणी मिळायचं आणि खेळोपवाडती आणि खेळायला वेळ पण मिळायचा कारण जर चारा भरपूर असेल राणामध्ये गवत भरपूर असेल तर गुरढोरं जास्त इकडे तिकडे पळणार नाहीत लांब लांब जागीच उभे राहून चरतील आणि त्यामुळे जर गुरढोर एका जागी चरत असतील तर मग गोपाळांना पण खेळोपवाडे ती म्हणजे यांना पण खेळायला वेळ मिळायचा चान्स मिळायचा साईल ते न पुसता तरी ती एखडा पाणी या न मिळती जर त्या साईलोला हो म्हणजे मार्गदर्शक जो व्यक्ती आहे त्याला न विचारता हे जर घेऊन गेले कोणीकड तर मग त्या अन्ने उदके नव्हती खडा पाणी पण मिळत नव्हतं म्हणजे जनावरांना चारा नाही पाणी नाही आणि यांना पण व्यवस्थित उदक पाणी मिळत नव्हतं त्या अन्ने उदके नव्हती मग गोपाळांना पण खायला काही मिळत नव्हतं व्यवस्थित आणि प्यायला पाणी मिळत नव्हतं याचा अर्थ काय आपण असाही धरू शकतो की गोपाळ राणामध्ये गेल्यानंतर राणामधलेच फळं खात होते कंदमुळं खात होते आणि तिथेच पाणी पित होते असाही अर्थ आपण घेऊ शकतो सायलोचं ऐकलं तर व्यवस्थित व्हायचं सर्व साईलोचं नाही ऐकलं तर पाणी जनावरांना मिळत नव्हतं माणसांनाही मिळत नव्हतं अशी गोष्ट व्हायची मा खेळो काही पवाड ती खायलाच मिळत नव्हते यांना तर मग खेळणार कसे असं स्वामी म्हणतात तैसे हे तुमचे साहिलो तुम्ही आते पुसपुसो करावे आणि मग स्वामी म्हणतात महादायसांना की बाई आम्ही तुमचे साहिलो आहोत तुम्हाला मार्गदर्शन करणारे आम्ही आहोत आणि म्हणून आम्हाला पुसत पुसत म्हणजे आम्हाला विचारून विचारून तुम्ही काही पण काम करायचं असेल ते करा महादायसी म्हणितले जी जी ईश्वरीच्या बोधाची सरी आणि स्वस्तता पावेसे काही ईश्वराची बोधाची सरी आणि स्वस्तता मिळेल असं काही आहे का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई हिरवा तुटवा जीव ईश्वर बोधे बोधवंतु ते विद्यावंतु न पवे मा लागे ती हिरवा तुटवा म्हणजे काय हिरवा म्हणजे ज्याच्या ठिकाणी बोध तर आहे परंतु बोधाचं जारठ्या आलेलं नाही शास्त्राने तो दृढावलेला नाही त्याला शास्त्राची माहिती नाही अशाला हिरवा म्हणतात आणि तुटवा म्हणजे काय त्याच्या ठिकाणी बोध आहे परंतु तुटका बोध आहे पूर्ण झालेला नाही अर्धवट बोध आहे पूर्ण बोध झालेला नाही त्याला परंतु हा जो हिरवा तुटवा जीव आहे तो ईश्वराच्या बोधाने बोधवंत झालेला आहे आणि म्हणून त्याचे सरी चैतन्य विद्यावंत पण करू शकत नाही मी मागच्या सत्रामध्ये सांगितलं चैतन्य विद्या किती मोठी आहे परंतु स्वामी इथे म्हणतात जे बोधवंत आहेत ईश्वराचे मग हिरवे तुटवे का असेना परंतु त्यांची बरोबरी चैतन्य विद्यावंतही करू शकत नाही एवढी थोरी आहे बोधाची मा येतील बाकीचे कुठे लागतील बाकीचे बाकी विद्यावंत बाकीचे विद्यावंत तर कुठेच लागत नाहीत तर एवढी आपली योग्यता आहे परंतु आपण आपली योग्यता ओळखत नाही आणि भलतेच काम करायला लागतो येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता ती ते चैतन्य विद्यावंता नाही ईश्वराच्या बोधाने जे स्वस्थता असते जीवाच्या ठिकाणी ती स्वस्थता चैतन्य विद्यावंतालाही नाही एवढी महती आहे या बोधाची असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे महादेशांना सांगतात तर आजच्या या ज्ञान सत्रातील हे लिळा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडीओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे अग्रपूजा म्हणजे काय सोपा प्रश्न आहे तुम्ही सर्वजण नक्कीच उत्तर देणार अशी अपेक्षा आहे कारण आजचा प्रश्न मी फार सोपा विचारलेला आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्वांची नावं कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता श्रीकृष्ण महाराजांना एकंदरीत किती मुलं आणि मुली होत्या मुलं एकंदरीत होते एक लाख एकसष्ट हजार ऐंशी आणि मुली होत्या सोळा हजार एकशे आठ तर हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि दोन्हीची जर बेरीज केली दोन्ही संख्याची जर बेरीज केली तर शेवटी आकडा येतो एकंदरीत सर्व मुलं श्रीकृष्ण महाराजांना एक लाख सत्याहत्तर हजार एकशे अठ्याऐंशी असे होते हा एवढा मोठा आकडा हा शेवटी येतो जर मुलं आणि मुलींची जर बेरीज केली आपण तर कालच्या ज्ञानसत्रातील दुसरा प्रश्न होता रेणुकेला एकवीरा का म्हणतात रेणुकेला जे काही मुलं होती त्या मुलांपैकी एकच मुलगा म्हणजेच परशुराम हा वीर होता म्हणून रेणुकेला एकवीरा असं म्हणायचे बरोबर उत्तर देणाऱ्या वसनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे तारामाशी पटाईत प्रकाशजी भडाळे दीपकजी पाटील शारदाताई दिंडे माधुरीताई भोपळे ज्ञानेश्वरजी महाजन आरतीताई कदम भोपाळजी साळवे मयुरीताई दीक्षित राजारामजी भागवत प्रभाकरजी मुंगल हर्षिकाताई नाकले मंगलाताई मेटे डॉक्टर सतीशजी उरे स्पर्शजी खटावकर बबनजी पठाडे निर्मलाताई फिरके ललिताताई था कानडे सुखदेवजी वाघोले लताताई चिपडे छायाबेन पाटील अरुणाताई वांगे सुरेश जी के के निवृत्तीजी खाडे शालिनीताई राऊत मालतीताई वांगे नारायणजी कानडे संध्याताई सुरेश राजश्रीताई माने प्रज्वलजी मेहंगे संदीपजी घागरे मेधाताई देशपांडे अच्युतरावजी अडवे रुपेशजी अंजनकर नंदाताई चांदूरकर लहूजी मादगुडे रुक्मिणीताई मादगुडे संगीताताई बेलखोडे मनोरंजनजी दुपारी मुकेशजी भुयार ज्ञानेश्वरजी उगले

श्रीकृष्ण महाराजांविषयी दुसऱ्या लीला सांगतात अर्जुनाप्रती ज्ञानदान विभूती निरूपण अप्रोक्ष दर्शन हे ली आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दं... दंडवत